नमस्ते, मनीषा सोलफूल रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। पालेभाज्या ह्या हेल्दीच असतात। आज आपण हेल्दी मेथीची रिच अशी मेथी मटर मलई ही भाजी बनवणार आहोत। मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात। मेथी ही वात आणि कफ दोन्ही कमी करते, पण पित्त थोडंसं वाढवते। त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे, उष्णतेचा त्रास आहे, त्यांनी ही थोडी कमी प्रमाणात खावी। पण हिवाळ्यामध्ये तुम्ही रोजच स्वयंपाकात ही भाजी वापरली तर खूप चांगली आहे। ही रोगप्रतिकार शक्ती पण वाढवते आणि ही इंटरनली तर आपल्यासाठी खूप चांगलीच आहे मेथी, पण एक्सटर्नली पण तुमच्या हेअर्स आणि स्किनसाठी, याची जर हेल्थ तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर ही मेथी ॲप्लिकेशनसाठीच पण खूप चांगली आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। आपल्याला मेथी मटर मलईसाठी लागणार आहेत, मेथी घेतलेली आहे सुरुवातीला। मेथी मी निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 3 ते 4 वाटी जर तुम्ही मेथी घेतली तर तुम्हाला वटाणे हे 1 वाटी घ्यायचे आहेत। आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे, 1 वाटी मलई घ्यायची आहे। मी इथे घरची मलई वापरलेली आहे, माझ्या दुधावरची मी काढलेली आहे, याला मी नंतर फेटून घेते। आपल्याला 2 मिरच्या, 2 लसूण, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, अद्रक छोटासा तुकडा, कोथिंबीर, दालचिनीचा 1 तुकडा, 2 विलायची, 2 लवंग, 4 मिरे, 2 मसाल्याची पाने, हे मसाल्याचं सामान लागणार आहे। काजू घेतलेले आहेत मी, 12 ते 15 काजू घ्यायचे आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। इथे आपल्याला फोडणीसाठी जिरे लागणार आहेत 1/2 चमचा, गरम मसाला घेतलेला आहे 1/2 चमचा, मीठ आपल्याला 1/4 चमचा लागणार आहे, तुम्ही सवयीनुसार कमी जास्त करू शकता। हळद 1/4 चमचा घेतलेली आहे आणि साखर 1/4 चमचा घेतलेली आहे। आणि फोडणीसाठी मी इथे तूप वापरणार आहे, तुम्ही तेल किंवा बटर वापरलं तरी चालेल। मी इथे वटाणे फ्रोजन घेतलेले आहेत, त्यामुळे मी फक्त यांना वॉश करून घेतलेला आहे, पण तुम्ही जर फ्रेश वटाणे घेतले असतील तर तुम्हाला ते बॉईल करून घ्यावे लागणार 5 मिनिट तरी। नंतर मी आता इथे कांदे जे आहेत ते कांदे मी कट करून त्याला 5 मिनिट पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहे, कारण त्याची आपल्याला तीक्ष्णता आहे ती कमी करायची आहे। आणि जे काजू आहेत ते आपण पाण्यात भिजवून घेणार आहोत, म्हणजे काजू भिजल्यानंतर आणि कांदे उकडून थंड झाल्यानंतर ते दोन्हीची आपण एकत्र पेस्ट बनवून घेणार आहोत। इथे आपण लसूण, अद्रक आणि मिरची याची पण मी इथे वेगळी पेस्ट करून घेणार आहे। आणि हे जे आपले मसाले आहेत हे मी डायरेक्ट तेलातच फ्राय करणार आहे, तेलात किंवा तुपात फ्राय करणार आहे, पण तुम्ही याची पण पेस्ट करू शकता, पावडर बनवू शकता। आपली जी मेथी आहे बहुतेक वेळा पाण्यात उकडून घेतली जाते, पण त्याचं न्यूट्रिशन कमी होतं, त्यामुळे याला आपण कट पण करणार नाही। मी योग्य प्रमाणात निसून घेतलेली आहे तर त्यामुळे याला मी कट बारीक कट करणार नाही आणि पाण्यात उकडूनही घेणार नाही आहे। जस्ट मी पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यात मी थोडं फ्राय करणार आहे ही आपली मेथी। मी इथे काजू भिजत घातलेले आहेत, हे 15 मिनिट भिजू द्यायचे आहेत। पाणी आपलं उकळलेलं आहे, त्यात मी आपले कांदे कट करून टाकते। ही बघा आपली मेथी मी 1 मिनिट जस्ट हालवून घेतलेली आहे पॅनमध्ये, आता मी याला काढून घेते। मी आपली लसूण, अद्रक, मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे। मी इथे तिखटचा वापर करणार नाही आहे कारण आपण व्हाईट ग्रेव्हीमधली भाजी बनवतो आहे। कांदा आपला उकडून घेतलेला आहे, त्यात आपण मी काजू भिजलेले आहेत ते पण टाकते आणि मी दोन्हीची पेस्ट बनवून घेते। आपण आपले कांदा आणि काजूची मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण फोडणी टाकूया। इथे मी 2 चमचे तूप वापरत आहे। तूप तापल्यानंतर त्यात जिरे टाकायचे आहेत। जिरे छान फ्राय झाले की आपले हा जे मसाला होता, आपले मसाल्याचे पानं आहेत, मिरे आहेत, लवंग आहे, विलायची आणि दालचिनी, हे आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे।
हा साधारणतः 1 मिनिट छान फ्राई करून घेतला आहे मी। आता यात आपल्याला आपली लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकायची आहे। हा सगळा मसाला आपला छान फ्राई झाला आहे, खूप छान सुगंध येत आहे आणि या मसाल्यामुळे आपल्या भाजीला पण टेस्ट खूप छान येते। आता आपण यात आपली ग्रेव्ही टाकून घेऊया। ही ग्रेव्ही आपल्याला साधारणतः 5 मिनिट फ्राय करायची आहे छान। आपली ग्रेव्ही फ्राय होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला मेथीबद्दल सांगते। ते हे आपण थोडंसं फ्राय केल्यामुळे मेथीला मस्त असा हिरवा कलर आलेला आहे सुंदर असा। आणि यात करवटपणा याचा कमी करण्यासाठी आपण उकडलेलं नाही आहे कारण त्यामध्ये त्याचं न्यूट्रिशनही कमी होता। पण मी इथे 2 गोष्टी वापरलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते। एक गोष्ट म्हणजे कशी आहे की मेथी तुम्ही बारीक कट करून घेतली की ती जास्त करवट लागते, त्यामुळे मी कट केलेली नाही आहे मेथी, तशीच मी खुडलेली मशी मेथी तशीच वापरलेली आहे। दुसरी गोष्ट, मी तुपात याला थोडंसं फ्राय केल्यामुळे पण याचा करवटपणा कमी झालेला आहे। आपली ग्रेव्ही छान फ्राय झाली आहे, हे बघा पॅनला सोडत आहे ग्रेव्ही, म्हणजे ही छान फ्राय झाली आहे। आता यात आपण आपले मसाले टाकून घेऊया। गरम मसाला 1/2 चमचा, मीठ 1/2 चमचा, साखर 1/2 चमचा, हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला व्हाईट कलर जास्त चांगला हवा असेल तर हळद टाकू नका, किंवा मग वापरलीस तर थोडीशी चिमूटभर 2 चिमूट अशी हळद वापरायची आहे। पाच सेकंद आपल्याला परत फ्राय करायचं आहे जस्ट। आता आपण मेथी टाकून घेऊया यात। वाटाणे पण टाकून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यात दूध मलई टाकून घ्यायची आहे। मी इथे फ्रेश मलई वापरली आहे पण तुम्ही अमूलची जी फ्रेश क्रीम येतं ते पण वापरू शकता। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। हे बघा आपली छान मेथी मटर मलई तयार झाली आहे आणि आपली ग्रेव्ही अशी व्यवस्थित झालेली आहे। कधी कधी तुम्हाला वाटतं की ग्रेव्ही थिक नाही वाटत आहे, पातळ वाटत आहे, तर तुम्ही त्यात थोडंसं आपलं बेसन ॲड करू शकता 1 ते 1.5 चमचा। पण आपली इथे व्यवस्थित झालेली आहे, ह्या प्रमाणात घेतल्यावरती आपली भाजी छान तयार होत आहे। आपली हेल्दी डिलिशियस रिच टेस्टी अशी मेथी मलई मटर तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे ही, टेस्ट पण खूप छान लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।